नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनल मोबाईल एक्सपर्ट किडा याच्यामध्ये। आपण आज चाललेलो आहे मित्रांनो राबाळे डी मार्टला। म्हटलं कसं आहे, लोक डी मार्टवरती याच्यावरती ब्लॉग बनवतात, आपण बी बनवूया। आणि असंच फिरत फिरत आलो, वरती जी बिल्डिंग दिसते ना, तर तिथं माझे मित्र बघत होते आणि म्हणत आहेत की याच्यात आपल्याला रूम भेटेल का। हात हा आहे अमोल गायकर उर्फ पक्का शेडवार का, हा म्हणतो याच्यात मी ना रूम घेणार, पण सध्या पगार चाललं आहे। चालतोय 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 तर पुढं जातोय। आयला पोरं तर मोठी ताणं ताणं निघाली होती, आणि मग काय, हा गडी तर मागं मोबाईलवरती भेटला। चालत चालत चाललो, आलो कोपर खैरण्याच्या स्टेशनवरती। म्हटलं आता इथनं ट्रेन पकडावरती, इकडं बघतोय तर मोकार गाड्या, जशी काय कोपर खैरण्याच्या सगळ्या गाड्या इकडंच आणल्या ती। चालतोय पुढं, कोपर खैरण्याच्या स्टेशनवरती एवढा सुकसुकाट कसला आहे म्हणून बघायला गेलो तर आतमध्ये बघतोय माणसं आहे ते। बरं मग गेलो आतमध्ये, पोरं पण आले आपल्यासोबत। मग काय, आत गेलो तर म्हटलं आयला इथं स्टेशन कुठे। अरे बापरे, इथं तर भुयार आहे। गेलो ब त्या भुयारात, खाली उतरलो तर खाली मोकार माणसं आले। म्हटलं इकडं भुयार पण असतंय वय। बरं गेलो चालत, ठाण्याची पाटी बघितली, पोरांना बोललो पोरं ठाणे इकडे। पोरं म्हटले अरे तू नवीन आल्यासारखा काय करतोय, चल आमच्यासोबत। आलो बॉय एकदाच इतर कोपर खैरण्याची, जेव्हा मी पाटी बघितली म्हटलं आयला इकडल्या लाईनची स्टेशन तर मोठी भारी राहतात हा। बघतोय तो लांब लोचक, ट्रेन काय आलेली नव्हती, 6:19 झालेत पण ट्रेन काय आली नाही। बरं आजूबाई मोठी चर्चा करतायत, ह्या आहे आजूबाई बरं का उर्फ अजय बोर। आणि हा पुढचा सफेद शर्टवाला हा विशाल सुपेकर म्हणजेच आमचा बाबा। आणि असं करता करता ट्रेन आली, पोरांचे चेहरेच खुलले राव, ट्रेन आली जे आनंद झाला। म्हटलं एकदाचे आली बा, मग काय आयला पण ट्रेन का थांबना। अरे हा म्हटलं पुढल्या स्टेशन म्हणजे पुढल्या प्लॅटफॉर्मपर्यंत जातपर्यंत आपल्याला थांबणार नाही। बरं मग थांबलो बा तोपर्यंत। आम्ही पार मागच्या साईडला बसलो ट्रेनमध्ये आणि पाहतोय तर सगळी ट्रेन आतमध्ये भरलेली, बसायला जागा नाही। चालतंय वले मग काय, उभं राहून जाऊ। आहा छक्का आला, आजूबाईंनी दिले बा पैसे, शेवटी दिलदार मानाचा माणूस आहे। असं करता करता आलो रबाळ्याच्या स्टेशनवरती उतरलो आणि चालत चालत गेलो तर ट्रेन का आला ना अजून। असं करता करता गेली ना ट्रेन निघून, म्हटलं हा गेली गेली। मग काय चालत चालत म्हटलं जावं आता रबाळ्याच्या डीमार्टला, किती लांबे काय माहिती। आपला वाटाडी, वाटाडी म्हणजे कोण, भूषण गायकर उर्फ भुशू। इथं आलो, इथं गेट बीट बघतोय, आजूबाई गेला बा चौकशी करायला त्या मामक रिक्षावाल्या मामक म्हणतो, मामा म्हणतो नाही बाबा आम्ही नाही येणार तिकडं। आयला आजूबाई, आजूबाई काय घाबरतोय का, आजूबाईने सांगितलं पोराव चाला। पोरं चालली त्याच्या पाठीपाठी, मी आहे आपला कॅमेरा पण, चाललो त्याच्या मागं। आजूबाई म्हणायचं इकडं चला का चालला तिकडं, भुशू म्हणायचं तिकडं चला का चाललं तिकडं। असं करता करता एक रिक्षावालं भेटलं बा, हा आजूबाई म्हणतोय आले बर का तिकडून, आले बर का। बरं आजूबाईने एक रिक्षावाल्याला हाक मारला बा, असेल त्याचा जोडीदार आता शेवटी त्याचा एरिया म्हटल्यावर। बरं मग आम्ही हा हात केला त्याला इकडं बोलावला, रिक्षावाला आला, आजूबाईने बोलावलं बा त्याला। अरे म्हणतं आपले 5 मित्र घेऊन आलो आहे, त्याला घेऊन जायचं। बसलो रिक्षात आणि चाललो मग काय, रिक्षात बसून आता चाललो डी मार्टला। मग काय गेलो जावा डी मार्ट दिसलं, एकदाच डी मार्ट दिसलं। पण मित्रांनो पुढं काय व्हिडिओ नाही काढता आला, कारण परमिशन नव्हती हो। मग काय तिथं मजा बिजा केली ना, आलो रिटर्न ठाण्याच्या स्टेशनला, मोकार पाऊस। ठाण्याला आलो एवढा पाऊस, बाबा रामी। आणि सेंट्रल गव्हर्नमेंटकडे एवढे पण पैसे नाही का त्यांनी, स्टेशनवरतीच पाणी बदबदा गाळायचं, लोक हे उड्या मारून जाईल तिकडून। मग काय घेतलं म्हटलं लोकांना तरी दाखवावं, स्टेशनवरती पाणी बघा आता लोकांनी उतरायचं कुठून। अशा प्रकारे आमचा हा रबाळ्याचा ब्लॉग। मित्रांनो आवडलं तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा।